नुकतेच नाशिक इथून बदलून आलेले अमरावती महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर हे दैनंदिन प्रशासकीय कामकाजात सक्रिय झाले आहेत. दरम्यान बुधवारी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. सध्या कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता कोविड लसीकरणावर विशेष भर राहणार असल्याचं देखील महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी सांगितलं. गत काही दिवसात कोरोना बाधितांची संख्या वाढतच असल्याचं व हा आकडा प्रतिदिन वाढत गेला आहे. नागरिकांनीही मास्क, सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचं काटेकोर पालन केलं पाहिजे. या त्रिसूत्रीचा अवलंब करून आपल्यासोबत इतरांनाही सुरक्षित करावं असं आवाहन यावेळी आयुक्तांनी केलं. कोविड 19चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांचे 100% लसीकरण होणे गरजेचे आहे. आता 15-18 वयोगटातील लसीकरणास प्रारंभ झाला असल्यानं सर्व शाळांनी नियोजन करून या वयोगटातील विद्यार्थ्यांचं तातडीनं लसीकरण करून घ्यावं. कोविड 19चा प्रादुर्भाव रोखण्याकरता कोविड अनुरूप वर्तनाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अनुषंगानं निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार पठन गठित करण्यात आलं आहे, असं देखील महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून सर्व अमरावतीकर नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं. दरम्यान अमरावती महानगरपालिकेची आर्थिक स्थिती संदर्भात बोलताना ते म्हणाले की विविध उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीवर भर राहील. महानगरपालिकेचा कारभार गतिमान व्हावा म्हणून कामचुकार व लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर लक्ष राहणार असून कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा खपवून घेणार नसल्याचं सुद्धा महानगरपालिका आयुक्तांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलंय. 18 युनिट लसीकरणाचे, लसीकरणासाठी आपण 15-18 वर्षाची जी टार्गेट ग्रुप म्हणतो आपण याच्यासाठी 5 फिक्स साईट आणि 32 हे शाळांमध्ये आपण पथक तयार केली. त्यांचं काम आज आणि उद्यापासून पूर्ण सुरू होऊन जाईल. 18 वर्षाच्या एजचे जे काही आमचे माझे नागरिक आहेत शहरातले त्यांच्यासाठी 11 ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था केली आणि बाकीचे तर हेडक्वार्टर वगैरे बाकीचे तर हे आहेतच. ही पहिला मुद्दा मी लक्षात घेतला की लसीकरण यामध्ये माझ्या शहराच्या याच्यामध्ये पूर्ण लोकसंख्येच्या 87% पर्यंत पहिला टप्प्याचा पहिला घ्यायची ही कार्यवाही दुसरा डोस घेण्याची जी काही मुदत संपलेली आहेत तेही बराचसा मोठा त्याच्यामध्ये नंबर आहे. तर तो दुसऱ्यांदा टार्गेट केलाय 15-18 वर्षाचं पहिलं टार्गेट, दुसरं टार्गेट हे आणि 10 तारखेपासून वेगळ्या सूचना येणार आहेत पुढच्या, त्या सूचना येतील त्या दृष्टीनेही आमची जी काही तयारी आहे म्हणजे मग सगळ्यांना माहितच आहे त्या दृष्टीने पार्श्वभूमी तयारी काल केलेली आहे. त्याच्या टीम स्थापन केल्या, त्यांचं ट्रेनिंग वगैरे आज उद्यामध्ये होऊन त्याही कार्यरत होऊन जातील. हा झाला कोविडच्या दृष्टीने पहिला मुद्दा, सर्वात महत्वाचा. दुसरा मुद्दा आहे की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर. कोविड टाळायचा असेल तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मास्क मध्ये नुसता तोंडावर मास्क नाही किंवा तोंडाच्या खाली मास्क नाही, मास्क म्हणजे नाक आणि तोंड दोन्ही झाकणारा मास्क, तर प्रॉपर सोशल डिस्टन्सिंग जे काही 5-6 फूट सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं ते आणि तिसरं सॅनिटायझरचा पुरेसा वापर, हे जे त्रिसूत्री आहे याची कडक अंमलबजावणी करणे